अहमदनगरच्या सायदीप हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड विभागात हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ किरण दीपक यांनी दिली. यामध्ये एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, हृदयाची झडप बदलणं, बायपास सर्जरी, ओसीटी पद्धतीने सर्जरी समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती देखील हृदयरोगतज्ञ डॉ किरण दीपक यांनी दिली. त्याचप्रमाणे बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ संदीप तडस हे सायदीपमध्ये येतात अशी माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली. नमस्कार, मी डॉ किरण दीपक, सायदीप हॉस्पिटलमध्ये चीफ कार्डिओलॉजिस्ट. आमच्या इथे आता कालपासून कोविडचं जे महामारी आहे, तर हे महामारी आता आपल्या शहरात कमी होत चाललं आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये बायपासच्या रुग्णांसाठी सेवा आम्ही परत चालू केलेली आहे. पुण्याहून सर्जन आता पूर्ण वेळा इथं यायला तयार आहेत आणि काल आम्ही सक्सेसफुली 2 ऑपरेशन केलेले आहे. त्याच्यासोबत आमचे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी आणि बलून हे सगळं सेवा जे आहेत ते ऑलरेडी चालू आहेत. साईदीप हॉस्पिटलमध्ये कोविड आणि नॉन कोविड याच्यासाठी पूर्ण वेगळं सेपरेट एंट्री आणि एक्झिट आहे. इथं नॉन कोविड पेशंटसाठी सेपरेट एंट्री, सेपरेट रिसेप्शन काउंटर, सेपरेट फार्मसी, सेपरेट लिफ्ट आणि सेपरेट आयसीयू फ्लोर, सेपरेट स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, या सगळ्यांची सुविधा आम्ही ऑलरेडी चालू केलेली आहे आणि आता ते सक्सेसफुली चालू. थँक्यू.